नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी ढाबा स्टाईल चमचमीत पनीर मसाला रेसिपी. तर हे बनवायला खूपच सोपं आहे आणि खायला तर अप्रतिम. तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे, त्याचबरोबर 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे चिरून घेतले तेही घालूया, त्याचबरोबर 1/2 इंच आलं, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या. तर आता आपल्याला हे कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे लो टू मीडियम गॅसवरती. तर हा पनीर मसाला बनवण्यासाठी मी काही सिक्रेट सांगितलेत अगदी ढाबा स्टाईल बनवण्यासाठी. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपला कांदा चांगला भाजून झाला आहे. तर यामध्ये आता आपल्याला 7 ते 8 काजूचे तुकडे घालायचे आहेत, त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी अशा प्रकारे चिरून घेतलेत तेही घालूया. तुम्ही काजूऐवजी तीळही वापरू शकता किंवा जे खरबुजाचे बी असतात तेही तुम्ही घालू शकता. तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि ते लवकर शिजतं. तर आता एक 5 मिनटं आपण याची वाफ काढून घेऊया जेणेकरून टोमॅटो चांगलं शिजेल. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी मऊ झाले. तर आता आपल्याला हा मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची. तर आता याच कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालते, गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायचे. तर आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतले, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड आणि 1/2 चमचा हळद. तर आता मसाले आपल्याला लो गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत. तेल जर जास्त गरम झालं असेल तर तुम्ही गॅस बंद करूनच मसाले टाका. तर आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली कांदा टोमॅटोची तर ती घालूया आपण आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा पनीर मसाला खरंच खूप टेस्टी लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता यामध्ये मी 1/2 चमचा जिरेपूड घातले, त्याचबरोबर 1/2 चमचा गरम मसाला. तर आता आपण यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय अगदी याला कडेने तेल सुटलं आहे, याचा अर्थ आपला मसाला चांगला शिजलेला आहे. तर आता यामध्ये मी घालते 50 ते 60 ग्रॅम पनीर किसलेलं. तर मी हे पनीर किसून घेतलं आहे, यामुळे काय होतं आपल्या जे ग्रेव्हीला एक रिचपणा येतो अगदी ढाब्यासारखा. तर यामध्ये मी 1/2 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. तुम्ही ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती कमी जास्त करू शकता, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि 1/2 चमचा साखर घालायचे. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे आपले जी दुधावरची मलाई असते ती चांगली चमच्याने फेटून घेतले आणि ती घातले, यामुळे ग्रेव्हीला क्रीमीपणा येतो. तर हे आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी जी आहे ती खरंच खूपच कमाल दिसते. तर वासही खूपच छान येतो आहे आपल्या ग्रेव्हीचा. तर आता आपण यामध्ये घालूया 1/2 चमचा कसुरी मेथी. तर ही मी तव्यावर हलकीशी भाजून घेतले आणि हाताने क्रश करून घातले, त्याचबरोबर पनीरचे तुकडे आणि हे आपण अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे
आणि 2 मिनटं याची वाफ काढून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, पनीर घातल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं. आहा, मस्तच कमाल वाटते हे. तर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत, याशिवाय तर कुठलीही भाजी अपूर्ण आहे. तर इथे आपला चमचमीत ढाबा स्टाईल पनीर मसाला तयार आहे. तुम्ही रोटी, नान किंवा चपातीसोबत किंवा पुलावसोबत खाऊ शकता. तर आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करूया. तर आजची माझी ही पनीर मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा, आणि ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.